नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. मग अशा वेळी आपल्याला आपला जोडीदार निवडताना खूप काळजी घ्यावी लागते. जर जोडीदार चांगला असेल तर आपलं आयुष्य अगदी सुखपूर्वक व्यतीत होत असतं. परंतु जर जोडीदार तसा नसेल तर मात्र जीवनातील कटकटी संपत नाहीत. मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्या स्त्रियांसोबत चुकूनही लग्न करू नये. जर तुम्ही अशा तीन स्त्रियांसोबत लग्न केलं तर मग तुम्हाला पूर्ण आयुष्य पश्चाताप करत राहावा लागणार आहे. मित्रांनो, कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा जराही स्किप न करता पूर्णपणे पहा. ही कथा पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांच्यासोबत चुकूनही लग्न करू नये. मित्रांनो, एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण खूपच विद्वान आणि सदाचारी होता. त्याचबरोबर त्या ब्राह्मणाची बायकोसुद्धा खूपच सुशील आणि प्रतिव्रता स्त्री होती. ती घरातील कामकाजांमध्ये खूपच चतुर होती. ब्राह्मण आणि ब्राह्मणीला दोन मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. आईवडील दोन्ही मुलांवर खूप प्रेम करायचे आणि त्यांना सद्गुणी आणि सदाचारी बनवण्याचा प्रयत्न करत होते. मुलगा मोठा होता आणि मुलगी छोटी होती. ब्राह्मणाची मुलगी खूपच संस्कारी होती आणि आईवडिलांचा तिच्यावर विशेष प्रेमसुद्धा होतं. हळूहळू दिवस पुढे सरकत होते आणि बघता बघता मुलगी मोठी झाली आणि विवाह योग्यसुद्धा झाली. आईवडिलांना समजलंसुद्धा नाही की त्यांची मुलगी विवाहयोग्य कधी झाली. त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता की आता आपल्याला आपल्या मुलीसाठी वर शोधावा लागेल. एके दिवशी जेव्हा मुलगी आईसोबत स्वयंपाकगृहात काम करत होती तेव्हा आईला समजलं की माझी मुलगी आता विवाहयोग्य झाली आहे व तिच्यासाठी आता योग्य वर शोधावा लागेल. त्याच दिवशी संध्याकाळी ब्राह्मणीने तिच्या नवऱ्याला सांगितलं, आपली मुलगी विवाहयोग्य झाली आहे, आता आपल्याला हिच्या विवाहाची काळजी करायला पाहिजे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तू अगदी योग्यच म्हणत आहेस. आता आपण लवकरात लवकर आपल्या मुलीचे योग्यवर बघून लग्न करायला हवे. ब्राह्मण मुलीच्या लग्नाच्या काळजीमध्ये राहू लागला. तो ब्राह्मण असल्याकारणाने त्याने मुलीची कुंडली पाहिली. त्याला पाहायचं होतं की मुलीचा विवाह कधी केल्यामुळे तिचा विवाह सफल ठरेल. पंचांग पाहिल्यानंतर ब्राह्मणाला समजलं की मुलीचा विवाह याच महिन्यामध्ये करायला हवं. पुढे 3 वर्षापर्यंत मुलीच्या विवाहाचा योग नाही. हा सर्व प्रकार पाहून ब्राह्मणाला खूप जास्त भीती वाटली. ब्राह्मणीने जेव्हा ब्राह्मणाला विचारलं, तुम्ही इतके का घाबरलेले आहात, तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं, आपल्या कन्येचा विवाह याच महिन्यामध्ये आपण केला पाहिजे. पुढे 3 वर्षांपर्यंत तिच्या विवाहाचा योग बनत नाही आणि या महिन्यामध्ये सुद्धा फक्त एकच दिवस आहे जो दिवस तिचा विवाह करण्यायोग्य आहे आणि तो आहे शुक्ल पक्षातील पंचमी. ब्राह्मणाच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर ब्राह्मणीसुद्धा खूपच बेचैन झाली. परंतु थोडा वेळ विचार केल्यानंतर ती म्हणाली, अजून तर शुक्ल पक्षातील पंचमीला 15 दिवस बाकी आहेत. जर आपण योग्य प्रकारे प्रयत्न केले तर आपल्या मुलीसाठी योग्यवर आपण शोधू शकतो आणि अशा प्रकारे आपण आपल्या मुलीचा याच महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पंचमीला विवाह लावून देऊ शकतो. जर आपण 3 वर्ष थांबलो तर आपली मुलगी खूप जास्त मोठी होईल, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या 15 दिवसांमध्येच आपल्या मुलीसाठी योग्यवर शोधावा लागणार आहे. ब्राह्मण विचार करू लागला, बायको ठीकच म्हणत आहे, 3 वर्ष थांबणे शक्य नाही. तेव्हा ब्राह्मणाने लगेचच लग्न जमणाऱ्या एका महिलेला बोलावलं आणि तिला स्पष्टपणे सांगितलं की माझ्या मुलीसाठी योग्यवर शोधायचा आहे आणि तिचा विवाह याच महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला करायचा आहे. कारण जर तिचा विवाह या महिन्यामध्ये झाला नाही तर पुढची 3 वर्ष तिच्या विवाहासाठी योग्य मुहूर्त नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर माझ्या मुलीसाठी योग्य वर शोधा, असं ब्राह्मण लग्न जमणाऱ्या त्या महिलेला म्हणाला. तेव्हा ती महिलासुद्धा ठीक आहे असं म्हणून तिथून निघून गेली. त्यानंतर ती एका गावामध्ये पोहोचली. तिथे गेल्यानंतर तिला एक सुशिक्षित आणि सुयोग्य असा ब्राह्मण युवक मिळाला. त्या महिलेने त्या युवकाला योग्य वर समजून त्याच्यासोबत ब्राह्मणाच्या मुलीचा विवाह पक्क केलं आणि विवाहासाठी शुक्ल पक्षातील पंचमीचा दिवस निश्चित केला आणि ती पुन्हा परत आली. इकडे लग्न जमवणारी ती महिला घरातून गेल्यानंतर
लगेचच ब्राह्मणाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊ लागले. तो विचार करू लागला, ही तर लग्न जमवणारी महिला आहे, माहीत नाही माझ्या सुशील आणि गुणवती कन्येसाठी ही कशाप्रकारे वर पाहिल. लग्न जमवणे हे हिचं कामच आहे, त्यामुळे ही माझ्या मुलीकडे विशेष लक्ष देणार नाही आणि घाई गडबडीने कुठल्याही मुलासोबत माझ्या कन्येचं विवाह पक्क करेल. परंतु असं होता कामा नये, वेळ कमी आहे. परंतु जर आता चूक झाली तर मग ती सुधारता येणार नाही. त्याचबरोबर विवाह संबंध एक पवित्र संबंध आहे. वर आणि वधू यांचा हा स्थायी संबंध आहे. दोन जीवांचा शेवटपर्यंत साथ निभावण्याचा हा संबंध आहे. मग असा संबंध असे नातं ठरवताना जर घाई गडबड केली, काही विचार न करता हे नातं पक्क केलं, तर हे माझ्या मुलीच्या भविष्यासोबत एक प्रकारचं खेळ केल्यासारखंच असणार आहे. मी त्या महिलेला माझ्या मुलीसाठी मुलगा शोधायला सांगून खूप मोठी चूक केली आहे. ज्या मुलीला मी इतक्या लाडा प्रेमाने वाढवले आहे, मग तिच्यासाठी मी थोडासा त्यागसुद्धा करू शकत नाही का? नाही नाही, मी असं मुळीच करणार नाही. माझ्या मुलीसाठी मी स्वतः मुलगा शोधेल. माझ्या मुलीचं लग्न 3 वर्षानंतर झालं तरीसुद्धा चालेल, परंतु मला माझ्या मनासारखा वर जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत मी माझ्या मुलीचा विवाह करणार नाही. हाच विचार करून ब्राह्मण ताबडतोब उठला आणि ब्राह्मणीला त्याच्या मनातील सर्व विचार सांगून वर शोधण्यासाठी निघून गेला. एका गावामध्ये गेल्यानंतर ब्राह्मणाला असा वर सापडला जसावर तो शोधत होता. त्याने ताबडतोब त्या मुलासोबत त्याच्या मुलीचा विवाह पक्का केला आणि विवाहाची तिथी सांगून तो घरी परत आला. इकडे ब्राह्मण घरातून गेल्यानंतर ब्राह्मणीला खूपच काळजी वाटू लागली. ती विचार करू लागली, लग्न जमवणारी ती महिला तर निर्बुद्धी आहे, ती माझ्या मुलीसाठी वर शोधताना अशी काळजी घेणार नाही जशी स्वतःची आई तिच्या मुलीसाठी वर शोधताना काळजी घेत असते. त्या महिलेला काय माहीत की आमचं घर किती प्रतिष्ठित आहे. माझी मुलगी तर गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे. एखाद्या घरामध्ये जर ती गेली तर घराला उजळवून टाकेल. जर त्या महिलेने एखाद्या निर्धन किंवा कुरूप युवकासोबत माझ्या मुलीचा विवाह पक्का केला तर माझी मुलगी आयुष्यभर आम्हाला दोष देत राहील आणि त्याचबरोबर मलासुद्धा आयुष्यभर ही खंत राहील की मी देवा घाई का केली. माझ्या नवऱ्याने हे खूप वाईट केलं जे त्या लग्न जमवणाऱ्या महिलेला मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी पाठवले. आता त्यांना त्यांची चूक कळली आहे आणि आता ते स्वतः कन्येसाठी वर शोधण्यासाठी गेले आहेत. परंतु यामुळे सुद्धा काहीच होणार नाही, कारण ते सुद्धा मुलीसाठी योग्य वर शोधतील असं मला वाटत नाही. ते फार तर फार काय बघतील की मुलगा शिकलेला असावा, तंदुरुस्त असावा. मग त्याच्या घरामध्ये धनसंपत्ती असो अगर नसो, त्यांना काय माहीत की एका स्त्रीला काय काय हवं असतं. मला तर असा मुलगा पाहिजे जो सुंदर, स्वस्थ, धनवान, उदार मनाचा आणि चांगल्या चरित्राचा असेल. वेळ खूप कमी आहे आणि घाई गडबडीमध्ये चुकी होण्याची संभावना खूप जास्त आहे आणि म्हणूनच मी माझ्या मुलीसाठी स्वतः वर शोधेन. माझा नवरा माझं सर्व म्हणणं ऐकतो, त्यामुळे तो माझं हे म्हणणंसुद्धा नक्कीच ऐकेल आणि जर नाही ऐकला तर मी जबरदस्तीने त्याच्याकडून मी ऐकवून घेईल. माझ्या मुलीवर माझासुद्धा अधिकार आहे. मी त्या लग्न जमणाऱ्या महिलेचं काहीच ऐकणार नाही किंवा माझ्या नवऱ्याचंसुद्धा ऐकणार नाही. शेवटी माझ्या मुलीच्या आयुष्यभराचा विषय आहे. त्यानंतर ब्राह्मणीसुद्धा मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी निघाली. जाताना तिने मुलाला सर्व हकीकत सांगितली व ती तिथून निघून गेली. त्यानंतर ब्राह्मणी चालत चालत एका अशा गावात पोहोचली जिथे तिला तिच्या मनाप्रमाणे मुलगा सापडला. मग तिने तिच्या मुलीचं लग्न त्या मुलासोबत पक्क केलं आणि तेथी सांगून ती घरी परत आली. दुसरीकडे ब्राह्मणी घरातून गेल्यानंतर मुलीचा भाऊ विचार करू लागला, लग्न जमवणारी ती महिला तर तिचं काम करत आहे, कशाही प्रकारे ती तिचं काम पूर्ण करेलच. तिला वर शोधण्यासाठी सांगितलं आहे, मग ती वर शोधेल. मग तो कसाही असला तरी सुद्धा चालेल. वर शोधल्यानंतर तिचे काम संपेल, परंतु नंतर सर्व भोगाव तर आम्हालाच लागणार आहे. आई वडिलांवर काही जबाबदारी नक्कीच आहे, परंतु माझ्यापेक्षा जास्त नाही. ते त्यांच्या मनाप्रमाणे वर शोधतील. बाबा हेच पाहतील की मुलगा शिकलेला असावा, आई हे पाहिल की मुलगा सुंदर आणि धनवान असावा. परंतु इतकं पुरेसं नाही. आई वडील तर काही दिवसानंतर स्वर्गवासी होतील, परंतु आमचे होणारे जावई आणि त्यांच्या परिवारातील लोक यांच्यासोबत माझा संबंध जास्त येईल. मला असं वाटत आहे
की माझ्या बहिणीसाठी जो वर शोधला जावा तो स्वभावाने चांगला, मिळून मिसळून राहणारा, त्याचबरोबर त्याच्या परिवारातील लोक सभ्य आणि चांगल्या स्वभावाचे असावेत, ज्यामुळे माझी बहीण सासरी गेल्यानंतर आनंदाने राहील, तिला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही आणि ती जर आनंदी असेल तर मी सुद्धा आनंदीच राहीन। मुलगा शिकलेला असेल, सुंदर असेल आणि धनवान असेल, परंतु जर तो सभ्य आणि समजूतदार नसेल मग घरामध्ये सारखी भांडण होत राहतील आणि त्यामुळे माझ्या बहिणीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल आणि म्हणूनच मी माझ्या मनासारखावर माझ्या बहिणीसाठी शोधेल। आई वडील नाराज झाले तरी सुद्धा चालेल, परंतु माझ्या बहिणीसाठीवर मी माझ्याप्रमाणेच शोधेन। हाच विचार करून मुलीचा भाऊ उठला आणि घराची जबाबदारी नोकराच्या हवाले सोपवून तो त्याच्या बहिणीसाठीवर शोधण्यासाठी निघून गेला। तो सुद्धा एका दुसऱ्या गावात गेला व तिथे त्याच्या मनासारखावर त्याला सापडला। तिथे जाऊन त्याने त्याच्या बहिणीचं नातं पक्क केलं आणि लग्नाची तिथी सुद्धा पक्की केली व त्यानंतर तो घरी परत आला। अशा प्रकारे लग्न जमवणारी ती महिला, ब्राह्मण, ब्राह्मणी आणि मुलीचा भाऊ या चौघांनी चार गावांमध्ये जाऊन चार ठिकाणी मुलीचं लग्न पक्क केलं होतं। लग्न जमवणारी महिला, ब्राह्मण, ब्राह्मणी आणि मुलगा चौघेही जेव्हा घरी आले तेव्हा आपापसात बोलल्यानंतर त्यांना समजलं की चौघांनीही चार गावांमध्ये जाऊन वेगवेगळ्या चार वरांची निवड केली आहे आणि त्यानंतर सर्वांना लग्नासाठी एकच तिथी सांगितली आहे, ती म्हणजे शुक्ल पक्षातील पंचमी तिथी। जेव्हा ही गोष्ट ब्राह्मणाला समजली तेव्हा ब्राह्मणाला खूप जास्त काळजी वाटू लागली। त्याने लगेचच लग्न जमणाऱ्या त्या महिलेला सांगितलं की तू त्या तिन्ही गावांमध्ये जा जिथे तू, ब्राह्मणीने आणि माझ्या मुलाने नातं पक्क केले आहे, तिथे जाऊन लग्न होऊ शकत नाही असं सांगून ये। ब्राह्मणाच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर लग्न जमवणारी ती महिला खूपच टेन्शनमध्ये आली। काय बोलावं, तिला काहीच कळत नव्हतं। जर त्या महिलेने आज एक नातं पक्क केलं आहे आणि उद्या जाऊन जर तिने ते नातं तोडलं तर यामुळे तिचं नाव खराब होईल व त्यामुळे समाजामध्ये तिची काहीच इज्जत राहणार नाही। त्यामुळे तिने विचार केला की मी ठरवलेलं नातं तोडणार नाही, मी ब्राह्मण, ब्राह्मणी आणि मुलाने ठरवलेलं नातं तोडेन। अशा प्रकारे लग्न जमवणाऱ्या त्या महिलेने तेच केलं। ती त्या तिन्ही ठिकाणावर गेली आणि ब्राह्मणाने जो संदेश दिला होता तो त्या तिघांनाही सांगितला, परंतु त्या तिन्ही मुलांच्या घरच्यांनी त्या लग्न जमवणाऱ्या महिलेचं काही एक ऐकलं नाही आणि ते लग्नाची तयारी आणखी जोरात करू लागले। ते विचार करू लागले, नातं तर तोच तोडू शकतो ज्याने नातं पक्क केलं आहे, ही महिला कोणीतरी मुलीकडच्यांची विरोधी दिसत आहे त्यामुळे ती असं लग्न तोडण्यासाठी आली आहे, त्यामुळे मुलाकडच्यांनी त्या महिलेचे काहीच ऐकलं नाही व लग्नाची तयारी चालूच ठेवली। शुक्लपंचमीचा दिवस उजाडला, ब्राह्मणाने लग्नाची सर्व तयारी केली होती, परंतु जेव्हा दुपारी पाहिलं तेव्हा दरवाजावर चार वराती आल्या होत्या। ब्राह्मण विचार करू लागला, मी त्या महिलेला सांगितलं होतं की नातं तोडून टाक, मग तरीसुद्धा ही लोकं वरात घेऊन माझ्या द्वारावर का आले आहेत? माझी एकच मुलगी आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी चार मुलं आली आहेत, आता मी काय करू? माझी इज्जत मी कशी वाचवू? माझ्यासमोर मरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असा ब्राह्मण विचार करू लागला। त्यानंतर विचार करत ब्राह्मण लगेचच घरातून निघाला आणि एका नदीकिनारी गेला। समाजात इज्जत जाऊ नये यामुळे ब्राह्मणाला आत्महत्या करणे हाच योग्य पर्याय वाटला। तो जेव्हा नदीकिनारी आला व आत्महत्या करणार होता तेव्हा तिथून एक साधू चालला होता। तेव्हा साधूने त्याला थांबवलं आणि विचारलं, तू या निर्जन जंगलामध्ये या नदीकाठी येऊन काय करत आहेस? ब्राह्मणाने साधूला सर्व हकीकत सांगितली की कशाप्रकारे माझ्या एका मुलीसोबत लग्न करण्यासाठी चार वर आले आहेत व आता समाजात माझी इज्जत जाईल, मी लोकांना माझं तोंड दाखवू शकत नाही, त्यामुळे आत्महत्या करणे हाच योग्य पर्याय आहे असं मला वाटत आहे। तेव्हा ते साधू म्हणाले, आत्महत्या केल्यामुळे काहीच लाभ होणार नाही, तू माझ्यासोबत चल, मी तुझी ही अडचण लगेचच दूर करेल। तेव्हा ब्राह्मण लगेचच त्या साधूसोबत निघाला। रस्त्यात जात असताना त्यांना एक कुत्रीण दिसली जिने आताच तीन पिल्लांना जन्म दिला होता। तेव्हा साधूने एका कुत्रिणीच्या पिल्लाकडे इशारा करत ब्राह्मणाला सांगितलं, ते कुत्रिणीच पिल्लू उचल आणि तुझ्या झोलीमध्ये टाक। साधूने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाने कुत्रिणीचं ते छोटं पिल्लू उचललं आणि त्याच्या झोलीमध्ये टाकलं।
त्यानंतर ते दोघेही पुढे चालू लागले. पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की एका डुकरिणीने पिल्लांना जन्म दिला आहे. साधूने त्यातील एका पिल्लाकडे इशारा करून ब्राह्मणाला त्यातील एक पिल्लू त्याच्या झोळीमध्ये टाकण्यासाठी सांगितलं. ब्राह्मणाने साधूने जसे सांगितलं तसं केलं. त्यानंतर ते आणखी पुढे गेले तेव्हा एका गाढविणीने पिल्लांना जन्म दिला होता. पुन्हा साधूने एका पिल्लाकडे बोट करत ब्राह्मणाला त्यातील एक पिल्लू त्याच्या झोळीमध्ये टाकण्यासाठी सांगितलं. ब्राह्मणाने साधूने जसं सांगितलं तसं केलं. आता साधू आणि ब्राह्मण दोघेही घरी पोहोचले. साधू म्हणाले, तू तुझ्या झोळीत जी तीन पिल्ले आणली आहेस त्या पिल्लांना एका खोलीमध्ये बंद कर आणि तुझ्या मुलीला सुद्धा त्याच खोलीमध्ये बंद कर. जेव्हापर्यंत मी म्हणत नाही तेव्हापर्यंत खोलीचा दरवाजा उघडू नकोस. साधूने जसं सांगितलं तसं ब्राह्मणाने केलं आणि चौघांनाही एका खोलीमध्ये बंद केलं. त्यानंतर साधू म्हणाले, एक एक करून चारही वरांना बोलाव. ब्राह्मणाने पहिले एका वराला बोलावलं. त्यानंतर साधूने खोलीचा दरवाजा उघडला. परंतु आतील प्रकार पाहून सर्वजण हैराण झाले कारण आतमध्ये एकाच रंगाच्या एकाच रूपाच्या एकाच वयाच्या चार कन्या बसल्या होत्या. त्यामधील एका कन्येला बाहेर काढण्यात आले आणि तिचा विवाह विधीपूर्वक तिथे उपस्थित असणाऱ्या वरासोबत करण्यात आलं. अशाच प्रकारे एक एक करून चारही मुलींचे लग्न चार वरांसोबत करण्यात आले. ब्राह्मणाने चारही मुलाकडच्यांची खूप चांगल्या प्रकारे खातिरदारी केली आणि संध्याकाळी त्याने चारही मुलींचा निरोप घेतला. चारही मुलं खुश होती. चौघांच्याही मुखावर विजयाची भावना झळकत होती. प्रत्येकाला असंच वाटत होतं की ब्राह्मणाच्या कन्येसोबत माझा विवाह झाला आहे आणि वरात घेऊन आलेले तीन वर निराश होऊन परत गेले आहेत. त्यांना हे माहीत होतं की ब्राह्मणाला एकच मुलगी आहे परंतु तीन वराती चुकून आल्या आहेत. चारही मुली त्यांच्या सासरी गेल्या. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. एके दिवशी ब्राह्मणाच्या मनात विचार आला की माझ्या चारही मुलींच्या सासरी जाऊन मी पाहतो की माझ्या मुली कशा प्रकारे राहत आहेत. त्याचप्रकारे तो प्रथम त्या मुलीजवळ गेला जी मुलगी एका कुत्रिणीच्या पिल्लापासून झाली होती. मुलीच्या घरी गेल्यानंतर सोयऱ्यांनी ब्राह्मणाचा खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला. त्यानंतर ते म्हणू लागले, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुम्ही तिथे आलेल्या तीन वरांना परत पाठवून तुमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत लावून दिले. यामुळे आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे. तुमची मुलगी खूप सुंदर आहे. घरातील सर्व काम खूप चांगल्या प्रकारे करते. परंतु तिच्यामध्ये एक वाईट गुण आहे. ती काहीही कारण नसताना ओगाचच भांडण करत असते. घरामध्ये सर्व गोष्टी असताना सुद्धा शेजारी मागायला जात असते. सकाळ झाल्यानंतर आजूबाजूच्या 10 घरांजवळ बसायला गेल्याशिवाय तिला चैन पडत नाही. आम्ही तिला खूप वेळा समजावून सांगितलं की तू असं इतरांच्या घराजवळ बसायला जात जाऊ नको. परंतु तिचीही सवय जातच नाही. सोयऱ्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणाने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो मनातल्या मनात म्हणाला, ही तर असंच वागणार कारण ही तर एका कुत्रिणीची मुलगी आहे. त्यानंतर ब्राह्मण त्याच्या दुसऱ्या मुलीजवळ गेला जी एका डुकरिणीच्या पिल्लापासून झाली होती. तिथे गेल्यानंतर सुद्धा सोयऱ्यांनी ब्राह्मणाचा खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला व त्यानंतर ते म्हणाले, श्रीमान, तुम्ही अन्य तीन वरांना परत पाठवून तुमच्या कन्येचा विवाह आमच्या मुलासोबत लावून दिलात. यामुळे आम्ही खूपच कृतज्ञ आहोत. तुमची कन्या खूपच चांगल्या स्वभावाची आहे. परंतु तिच्यामध्ये एक वाईट गुण आहे. ती खूपच घाणेरडी वागते. सुंदर सुंदर वस्त्र ती एका दिवसातच खराब करून टाकते. तिला खाण्याची सुद्धा नीट पद्धत माहीत नाही. चांदीच्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न वाढलेले असतात. परंतु तुमची मुलगी सर्व पक्वान्न एकत्र मिक्स करून खूप घाण पद्धतीने खात असते. जेव्हा लागेल तेव्हाही जेवायला बसत असते. घरामध्ये काहीही दिसलं तर ताबडतोब खायला सुरुवात करते. आम्ही तिला खूप वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुमची मुलगी काहीच ऐकत नाही. तेव्हा ब्राह्मणाने मनातल्या मनात विचार केला, कशी ऐकेल, शेवटी ही एका डुकरिणीची मुलगी आहे. त्यानंतर ब्राह्मण त्या मुलीजवळ गेला जी मुलगी गाढविणीच्या पिल्लापासून झाली होती. तिथे गेल्यानंतर सुद्धा सोयऱ्यांनी ब्राह्मणाचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं. ते म्हणाले, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुम्ही आमच्या मुलासोबत तुमच्या मुलीचं लग्न लावून आमची इज्जत वाचवली. तुम्ही अन्य तीन वराती परत पाठवल्यात. त्यामुळे आमची मान गर्वाने वर झाली आहे. त्याचबरोबर तुमची कन्यासुद्धा खूप चांगल्या स्वभावाची आहे. तुमची कन्या खूप मेहनती आहे.
बिचारी दिवसभर कामांमध्ये लागलेली असते. कितीही अवघड जड काम असेल तरी सुद्धा ती कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. परंतु ही गोष्ट जरी खरी असली तरी तुमची मुलगी काम खूपच हळूहळू करत असते. 10 मिनिटांचं काम करण्यासाठी ही 1 ते 2 तास लावत असते. आपण हिला जसं सांगू तसं फक्त काम करते, स्वतःचं डोकं बिलकुल वापरत नाही. कधी कधी काम करत असताना शेजाऱ्यांसोबत गप्पा मारायला बसते आणि दिलेलं काम ती विसरून जाते. आळशी इतकी आहे की सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. त्याचबरोबर अन्न शिजवता शिजवता सुद्धा झोपून जाते. आम्ही कित्येक वेळा तिला समजावण्याचे प्रयत्न केले परंतु तरीसुद्धा ती आमचं काहीच बोलणं ऐकत नाही. असं वाटत आहे की हिला परमात्माने बुद्धी नावाची चीजच दिली नाही. एकच गोष्ट 1000 वेळा समजावून सुद्धा हिला समजत नाही. त्यामुळे माझा मुलगा रागामध्ये हिला कधी गाढविणीची मुलगी सुद्धा म्हणत असतो. तेव्हा ब्राह्मणाने मनातल्या मनात विचार केला, मग ही माझी मुलगी कुठे आहे? गाढविण्याचीच तर मुलगी आहे. शेवटी ब्राह्मण त्याच्या कन्येजवळ गेला. तिथे गेल्यानंतर सुद्धा सोयऱ्यांनी ब्राह्मणाचा खूप चांगल्या प्रकारे स्वागत सत्कार केला. सोयऱ्यांनी ब्राह्मणाची आणि त्याच्या कन्येची खूप चांगल्या प्रकारे प्रशंसा केली आणि म्हणाले, सोयऱ्यांनो, तुमची मुलगी खूपच सुशील आणि सुलक्षणी आहे. ज्या दिवसापासून ती आमच्या घरामध्ये आली आहे, आमच्या घरातील दारिद्रता पूर्णपणे निघून गेली आहे. ती सकाळी लवकर उठते, घराची सर्व साफसफाई करते, नित्यनेमाने लवकर आंघोळ करून पूजापाठ करते, रिकाम्या वेळेमध्ये रामायण त्याचबरोबर चांगले चांगले ग्रंथ वाचत असते, शेजाऱ्यांच्या घराजवळ जाऊन गप्पा मारणे, वेळ वाया घालवणे हे हिला बिलकुल आवडत नाही. सर्वांना खूप प्रेमाने जेवण वाढते. सासू सासऱ्यांची त्याचबरोबर तिच्या नवऱ्याची खूप चांगल्या प्रकारे ही सेवा करत असते. हिचा इतरांसोबत वागण्याचा व्यवहार बोलचाल खूप चांगली आहे. घरातील त्याचबरोबर बाहेरची लोकसुद्धा तिच्यामुळे खूप प्रसन्न राहतात. घरातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांभाळून ठेवत असते. कोणतेही वायफळ खर्च करत नाही. ज्या गोष्टीची गरज आहे फक्त तीच गोष्ट बाजारातून आणायला सांगत असते. स्वतःसाठी कधी एका साडीची सुद्धा हिने मागणी केली नाही. जेव्हा आम्ही स्वतःहून हिला साडी आणतो तेव्हा ही म्हणते, मला ह्याची काहीच गरज नव्हती, माझ्याकडे अजून खूप साड्या आहेत. तिला कोणतेही आभूषण परिधान करण्याची आवड नाही. ती फक्त हेच म्हणत असते की माझा नवरा हाच माझा सर्वात मोठा आभूषण आहे. सोयऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो की तुमची मुलगी खूप गुणी आहे. तिची मी शब्दांमध्ये प्रशंसा करूच शकत नाही. ती तर साक्षात देवी स्वरूप आहे. सोयऱ्यांकडून हे असं बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मण खूपच प्रसन्न झाला. मनातल्या मनात तो म्हणू लागला, ही तर असंच वागणार कारण ही माझी म्हणजे एका मनुष्याची मुलगी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ब्राह्मण खूपच प्रसन्न होऊन आनंदाने घरी निघून गेला. तर अशा प्रकारे आपण या कथेमार्फत जाणून घेतले आहे की या कथेमध्ये ज्या 3 स्त्रिया आहेत त्यातील पहिली स्त्री जी एका कुत्रिणीच्या पिल्लापासून जन्माला आली आहे, तिला सतत इतरांच्या घरासमोर जाऊन बसण्याची वायफळ वेळ वाया घालवण्याची सवय आहे. अशा मुलीसोबत चुकूनही लग्न करू नये. त्याचबरोबर दुसरी स्त्री जी एका डुकरिणीच्या पिल्लापासून जन्माला आली आहे ती खूपच घाणेरडी वागत असते. तिला जेवण्याची योग्य पद्धत माहीत नाही, जेवण्याची योग्य वेळ माहीत नाही, कसं वागावं हे माहीत नाही. अशा प्रकारच्या मुलीसोबतसुद्धा चुकूनही लग्न करू नये. त्याचबरोबर तिसरी स्त्री ती म्हणजे एका गाढविणीच्या पिल्लापासून झाली आहे जी खूपच सुस्त सांगकामी आणि तिच्या संसारामध्ये स्वतःचे डोकं न वापरणारी असते. अशा मुलीसोबतसुद्धा कधीच लग्न करू नये. लग्न तर अशा मुलीसोबत करावं जी सुसंस्कारी घरातील सर्व सदस्यांची काळजी घेणारी, कमी खर्च करणारी, त्याचबरोबर सासरच्या घराला स्वतःचं घर समजणारी असावी. अशा मुलीसोबत तुम्ही लग्न करत असाल तर तुमच्या घराची दिवसागणिक प्रगती होत राहील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.